उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा. तर मंडळी, सुकट साफ करण्यासाठी मी इकडे ही सुकट घेतलेली आहे. ही व्यवस्थित ना मार्केटमधनं आणल्यावर छान उन्हामध्ये सुकवून घ्या, आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही गॅसवर भाजून घ्या. त्याच्यामुळे ती छान अशी कुरकुरीत होते. आता सुकट साफ करायला तुम्ही काय करा, ही सुकट अशी हातात घ्या, हे तिचं डोकं काढा वेगळं, मधले पाय असे काढायचे आणि खालती शेपटीचा भाग काढायचा. ही झाली मंडळी आपली सुकट साफ. याच पद्धतीने तुम्ही सगळी सुकट साफ करून घेऊ शकतात. हे पहा किती फटफट होते, पण या प्रोसेसला ना वेळ लागतो. कसं असते की एवढी सुकट साफ करायची, भरपूर एक समजा की 5-6 लोकांचं कालवण करायचं असेल सुकटीचं, तर एवढी सुकट साफ करायला भरपूर वेळ लागतो. तर इकडे ना मी तुम्हाला एक दुसरीही ट्रिक दाखवतो, त्याच्याने तुमचं एकदम झटपट आणि मस्त सुकट साफ करून होते. हे तुम्ही पाहू शकताय, आपण अशी सुकट साफ करून घेतली ते. तर हे मंडळी मी जी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवतो आहे, त्यासाठी मी काय केलं आहे, एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही सुकट टाकून घ्यायची. ही सुकट घेतली की ती अशी ठेवायची आणि वरती ना असं लाटणं किंवा वरवंटा फिरवायचा. आणि यासाठी तुम्हाला तुमची सुकट जी आहे ना ती मस्त अशी सुकलेली पाहिजे आणि छान कुरकुरीत सुकलेली पाहिजे. नसेल तर छान कुरकुरीत भाजून घ्या. हे बघा, हे असं छान चेचून घ्यायची ती. जास्तीची सुकट असेल तरी चालेल, मी इकडे थोडीशी घेतलेली आहे तुम्हाला दाखवायला. आणि हे छान असं आपण हे फिरवून घेतलेलं आहे लाटणं. आता आपण काय करत आहोत की इकडे ना ही मी चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीमध्ये ही सुकट घालतो आहे. आणि ही छान चाळून घेणार आहोत. तर या पद्धतीने चाळून घेतली आहे आपण सुकट. हे बघा तुम्ही पाहू शकताय, सुकटची डोकी सगळी व्यवस्थित वेगळी निघालेली आहेत आणि पायही वेगळे निघालेले आहेत. आता यात कसं असते ना मंडळी की ही सुकटचं डोकं आणि पाय सॉफ्ट असतात, त्यामुळे ना ते असे अगोदर निघून जातात. आता ही तुम्ही अशी साफ केलेली जी सुकट आहे ती तुम्ही घ्यायची आणि डब्यात भरून ठेवा, आणि ती फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग एका पत्र्याच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात बाहेरही ठेवू शकता. ती छान आपण ही सुकट साफ करून झालेली आहे. आणि तुम्ही असं हातानेही त्याला असं क्रश करून घेऊ शकतात, पण ना त्याची तोंडं लागतात म्हणून मग हे मी असं वरवंटा फिरवून घ्यायचा किंवा कोणतंही जाड वजनाचं भांडं घ्यायचं. हे बघा डोकी त्याची वेगळी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. आणि जर काही राहिलेली असतील तर त्याला आपण हाताच्या साह्याने वेगळं करून घेऊ शकतात. तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि उदरभरणला जरूर सबस्क्राईब.